रवी पुजारीला पोलिसांनी दिल्लीमध्ये अटक केलेली आहे. भारतीय गुप्तचर संस्था रॉचे अधिकारी आणि कर्नाटक पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे केलेल्या या कारवाईत रवी पुजारीला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. त्याला आफ्रिका खंडातील सेनेगल या देशात अटक करण्यात आलेली आहे. रवी पुजारीला कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. रवी पुजारी हा सेनेगलमध्ये अँटोनी फर्नांडिस नावाने राहत होता. फर्नांडिस नावाचा त्याचा पासपोर्ट 10 जुलै 2013 मध्ये बनवण्यात आला होता. हा पासपोर्ट जुलै 2023 पर्यंत वैध होता.